जन आंदोलन परिषदेच्या वतीने आपण सर्वांना निमंत्रण दिल्याप्रमाणे आपण सर्वजण आमचं निमंत्रण स्वीकारून येळ्ळी भोसलेंच्या निमंत्रणाचा आदर करून आपण इथे जे उपस्थित राहिला त्या सर्वांचं मनपूर्वक आभार करतो. व्यासपीठावरती उपस्थित सामाजिक जन आंदोलन परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय येळ्ळीजी भोसले, दलित पॅन्थरचे संस्थापक सदस्य, गेले 40-45 वर्ष आंबेडकरी चळवळीमध्ये दलित शोषित झोपडपट्टीवासी कष्टकरी कामगारांच्या प्रश्नावर सातत्याने काम करत आलेले नेते, आमचे जामवंतजी युक्रेनचे अत्यंत लोकप्रिय तरुणांमध्ये ज्यांची ओळख आहे, तरुणांच्या प्रशिक्षणातून त्यांनी आपली स्वतःची ओळख निर्माण केली असे जामवंतजी, त्यांच्या शेजारी असलेले फुलपगारजी हे देखील एका राजकीय पक्षाचे मान्यवर नेते, त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याबरोबर आमचे सलीम भाई की ज्यांच्या पाठीमुळे पुण्यातल्या युवकांचा एक आदराने पाहिला जातो, त्यांचा एक आदर केला जातो, असे सलीमबाई पुणे शहर आणि येरवडा भागामध्ये लोकप्रिय सर्व तरुणांचे सहकारी मित्र आहेत. महिला क्षेत्रामध्ये ज्यांचं कोंडवा भागामध्ये आणि पुणे शहरामध्ये भाईचारा कमिटीच्या माध्यमातून अत्यंत सामाजिक प्रश्नावरती जिव्हाळ्याचं काम आहे अशा मुल्ला मॅडम यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. आपण सर्व समोर बसलेले सहकारी मित्रांनो, चापाण्याच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी मान्यवरांची ओळख करून दिली. विषयाला सुरू करण्यापूर्वी आपल्याला देखील त्या विषयावरती बोलावं लागेल, आपले मत व्यक्त करावे लागेल. मित्रांनो, पुणे शहरामध्ये आपण पुण्याला सांस्कृतिक शहर म्हणतो, विचाराचं शहर म्हणतो, त्या शहरामध्ये गुंडागर्दी, खंडणी भादर अशा लोकांचा सुळसुळाट माजलेला आहे. त्याच्यामध्ये काही लोकांवरती कारवाई होतात, काही लोकांवरती कारवाई होत नाही. मागच्या महिन्याच्या 12 तारखेला, म्हणजे आज एक महिना झाला बरोबर, पुण्यामध्ये कोंडवा भागामध्ये एका व्यावसायिकाकडं 50 लाख रुपयाची खंडणी मागणाऱ्या भाजपाच्या आमदारांवरती गुन्हा दाखल झाला. खंडणीचा गुन्हा, इथं 50 लाखाची खंडणी मागणाऱ्याला अजून पोलिसांनी चौकशीला देखील बोलवलं नाही. मग एवढी जर समजा ह्यांची मुजोरी असेल आणि एवढं पोलीस त्यांच्या पक्षाच्या आणि सरकारच्या इशाऱ्यावर नाचत असेल, तर आपण सर्वसामान्य माणसांनी पोलिसांकडे आपल्या झालेल्या आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाची न्याय मागण्यासाठी जायचं की नाही हा प्रश्न. आणि म्हणून आपण असं ठरवलंय की आमदारांना अटक झालीच पाहिजे. मग अशा अवस्थेत अशा परिस्थितीमध्ये त्या आमदाराला अटक होऊ नये म्हणून कोंडव भागातल्या सिनियर PI मिलिंद गायकवाडांची जाणीवपूर्वक पुणे कमिशनरनी मुख्यमंत्र्यांच्या किंवा त्या यंत्रणेच्या सांगण्यावरून तडकाफडकी बदली केली होती. आता बदली कशी होती, 2 वाजता अर्ज मागवला जातो आणि 4 वाजता बदली होती. पुण्यामध्ये असं कधी तातडीने झालंय का? आपण कोणी जर सरकारी कर्मचारी असाल, अधिकाऱ्याकडे बदली दिला तर तो इनवर्डला जातो, इनवर्डवरून तो अर्ज त्यांच्या सिनियरकडे जातो, त्यांच्या सिनियरकडून त्यांच्या सिनियरकडे जातो आणि मग अंतिम तो संबंधितांकडे येतो आणि त्याच्यावर कारवाई होते. पण इथं 2 तास खूप झाले, 2 तासामध्ये एक अर्जही आला, त्या अर्जावर निकालही झाला, बदलीचं गॅझेटही झालं. म्हणजे ह्याच्यातून एक स्पष्ट होतं की त्या मिलिंद गायकवाडांना त्या भागातून हटवण्याचं काम ह्याच्यासाठी करण्यात आलं की त्यांनी जर तपास केला तर आमदाराला शिक्षाच लागणार, अटक तर सोडच घालता. म्हणून पुणेकर शांत बसणार नाही ही भूमिका घेण्यासाठी आपण इथं जण सगळे एकत्र आलो. त्याच्यामुळं आपल्या पहिल्यांदाच एका आमदारावरती खंडणीचा गुन्हा दाखल झालाय, त्यांना जर आपण वेळी त्यांचे नागे दामले, त्यांना जर आपण ठिकाणे मांडलं तर दुसरा कदाचित हिंमत करणार नाही. तर ते काय कार्यक्रम घ्यायचा ह्या सभेचे आणि ह्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय येळ्ळीजी भोसले आपल्या समोर स्पष्टता देतील त्याची. आज आपण इथे जे जमलेलो आहोत, आज कोंडव्यामध्ये आज मी 8 वर्ष झाले, म्हणजे मला तर आता 18 वर्ष झालेले मी सोशल वर्क मध्ये आहे, पण ही जी बदली झाली आहे ही फारच वाईट प्रकारे झालेली आहे. अहो विचार करा, 2 वाजता एक लेटर येतो
आणि 2 वाजता लेटर आल्यावर तुम्ही रात्री त्या माणसाकडनं लिहून घेताय, आणि लिहून घेतल्यावर दुसऱ्या दिवशी लगेचच तुम्ही त्यांना तिथनं पोलीस स्टेशन मधनं दुसऱ्या जागेवर डायरेक्ट तिथं स्टँड व्हायला सांगताय, तसं काय होत नाही. कारण की तडकाफडकी बदली होणं इम्पॉसिबल. कारण की शासनामध्ये जेवढेही माणसं आहेत ते त्यांना सगळ्यांना माहिती आहे अशी बदली होत नाही. जो माणूस, आता क्लिअरली मी बोलते, जो माणूस 3 दिवस मुख्यमंत्रींपाशी बसला तिथनं हल्ला नाही की यांची बदली करायलाच पाहिजे, अशा माणसांनी हा विचार केला पाहिजे की त्या माणसाच्या सपोर्टसाठी आज आपण एक 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 आलोय, पण सगळेही प्रतिष्ठित आहेत, सगळ्यांच्या पाठीमागे 100 मुआफा आहे. पण आज इथं सगळे मेन 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 जे आहे सोशल वर्कर, ज्यांना गरज आहे, जे ग्राउंड लेवलवर वर्क करतात, आज ते इथं उपस्थित आहेत. कारण की ग्राउंड लेवलवर वर्क काय करतात खरं तर ते गायकवाड सरांशी शिकाव. कारण की ते त्या जाग्यावर असूनही सुद्धा ते ग्राउंड लेवलवर सोशल वर्क कसा करायचा तर त्यांनी ते शिकवलंय. असं नाहीये की माणसाचे विचार ते महत्वाचे असतात, एकत्र होऊन याच्यावर लढा द्यायचा आहे. आणि खरं म्हणजे तर सत्याग्रह लढून दाखवायचा आहे, क्योंकि जब तक ये नहीं होगा तब तक कहते ना वो क्रांति नहीं होगी, क्योंकि अभी तो उधर नहीं होगा. मिलिंद गायकवाडांचं म्हणजे ऍक्च्युअली आज नाही ओळखत, ATS ला होते तेव्हापासून म्हणजे पंगेबाज ऑफिसर आहे. मी एकदा आपल्या म्हसोबा गेटच्या इथल्या पेट्रोल पंपाच्या इकडनं चाललो होतो, आणि भांडणं चालली होती काही लोकांची, तर ती भांडणं सोडवायला गेलो. कारण की मी गांधीजींचा पाईक स्वतःला समजतो, तर वाईट गोष्टींमध्ये जाऊन हस्तक्षेप करणं हे आपल्यासारख्या जे बाबासाहेबांना मानतात, जे इथल्या राष्ट्रपुरुषांना मानतात, त्यांचं काम आहे की जिथं वाईट दिसतं तिथं मला हस्तक्षेप करणं माझं कर्तव्य आहे. तरच आपल्याला त्या लोकांचं नाव घ्यायचा अधिकार आहे, अन्यथा घेण्याचा अधिकार नाही आहे. झाला असा विषय, मी त्या हस्तक्षेप करायला गेलो, 2-3 पेविंग ब्लॉक पडले समोर, इथं डोळा पूर्ण सुजला होता, 15-16 टाके पडले. हे मारणारे लोक तिथल्या एका विधान परिषदेच्या आमदाराचे पंटर लोक, चेले लोक होते. आणि मिलिंद गायकवाडांवरती खूप प्रेशर होतं की त्यांच्यावरती नॉमिनल 324 गुन्हा वगैरे दाखल करून ते हे करा. मी माझं मत असं होतं की मला गुन्हा नाही दाखल करायचं, हे मला ओळखत नव्हते, जाऊन देते ह्याच्यामध्ये झालं. म्हणजे मी त्यांना घाबरत नव्हतो, पण मला असं वाटत होतं की यार माझ्यामुळे यांची सुधारण्याची संधी नाकारायला नको. मी नाही कम्प्लेंट करायला नाही गेलो, मिलिंद गायकवाडांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायला केला, त्यांना जेलला जायला लागलं. हा मिलिंद गायकवाडांचा माझा वैयक्तिक अनुभव. वैयक्तिक अनुभव सांगत असताना मी असा विचार करतो की ठीक आहे यार, मिलिंद गायकवाडांचे माझेच वैयक्तिक माझे चांगले संबंध असतील, पण मग मी माझ्या भावासाठी का नाही आंदोलन करते? घटनेच्या चौकटीत राहून, कायद्याच्या चौकटीत राहून एखाद्या आमदाराला एखाद्या गुन्ह्याच्या संदर्भात एखादा ऑफिसर त्याच्यावरती गुन्हा दाखल करतो, तर तुम्ही कोणता मेसेज देता? तुम्ही त्या ऑफिसरची बदली करताय. आज काल रावसाहेब दानवेंनी एक सभा घेतली, त्या सभेमध्ये एका गुंडाचा प्रवेश झाला. मी पोलिसांनी आज म्हणजे दत्ता भाऊ इथं आहेत, LD दादा इथं आहेत, गौतम भोसलेंचा परिचय. आजपर्यंत पोलिसांशी संघर्ष करण्यात म्हणजे आत्तापर्यंतचा काळ गेलेला आहे. कुठल्या पोलिसासाठी संघर्ष करणार का उभं राहतो माणूस माहिती आहे? उद्या जेव्हा माझ्यावरती काही अडचण येईल तर मी जाणार आहे पोलीस चौकीमध्ये. तर पोलीस हा दुर्बल नसता कामा. आज ज्या प्रकारची हदबलता, जे म्हणजे मिलिंद गायकवाडांचे व्हिडिओ आले त्याच्यामध्ये मिलिंद गायकवाडांच्या स्टाफ रडतोय, मिलिंद गायकवाडांच्या डोळ्यातनं पाणी येतोय, की अशा पद्धतीने अपमानित करून त्यांची जी बदली झाली हे भयंकर आहे. विचार मंचावरील सर्व सन्माननीय उपस्थिती, माझ्या बंधू भगिनी, अतिशय महत्वपूर्ण चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहात की इथली शासन व्यवस्था ज्या पद्धतीने काम करते आणि एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या विरोधात जे षडयंत्र रचलं जातं त्याला विरोध करण्याची प्रामाणिक भूमिका घेऊन आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. संख्या किती मोठी आहे याला किंमत नसते. तो लढा सुरू होतो आणि तो लढ्याचं रूपांतर नंतर संघर्षामध्ये होऊन तो संघर्ष यशस्वी होतो, ही अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळं आपण आज जो लढा सुरू केलेला आहे हा येणाऱ्या काळामध्ये एक व्यापक लढा निर्माण होईल
आणि हा व्यापक लढा इथल्या शासन व्यवस्थेला आपली जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी आपण केलेला प्रयत्न हा निश्चितच आपल्या सगळ्यांना अनुमोदन देणार आहे. निश्चितच आपल्या सगळ्यांना एकत्रित आणून एक लढ्याला सुरुवात करून देणार हा प्रयत्न आहे. आणि या प्रयत्नासोबत भीम आर्मी या संघटनेचा एक अध्यक्ष म्हणून आम्ही या लढ्यामध्ये पुढे राहून काम करू हे सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना एक आश्वासित करतो. मिलिंद गायकवाड या अधिकाऱ्यांबद्दल जर बोलायचं झालं तर सर्वसामान्यांच्या सोबत राहून काम करणारा अधिकारी ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काम केलं असेल या ठिकाणी आपण जर जाऊन पाहिलं तर सगळ्या जाती धर्मांना एकत्रित घेऊन जाणारा अधिकारी आणि ग्राउंडवर जाऊन वेगवेगळ्या प्रश्नांवर कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून त्या ठिकाणची कायदा सुव्यवस्था कशी चांगली राहील आणि कार्यकर्ते आणि नागरिक यांच्याशी चांगला संपर्क निर्माण होऊन त्या ठिकाणचं प्रशासकीय काम अगदी चांगल्या पद्धतीने कसं होईल अशा पद्धतीची भूमिका घेऊन जाणारा एक मिलिंद गायकवाड नावाचा अधिकारी. फरसखाना विभागामध्ये त्यांनी पी आय म्हणून असताना त्या परिसरामध्ये काम करत असताना त्यांचा माझा संपर्क आलेला आहे आणि त्यांच्यासोबतचे अनेक मिटिंग्स म्हणून त्या मोहल्ला कमिटीच्या असतील शांतता कमिटीच्या असतील आणि फरसखाना या परिसरामध्ये तो सगळा जो भाग आहे या भागामध्ये त्या ठिकाणचा जो वर्ग आहे हा उच्च शिक्षित आणि उच्च भूवर्ग आणि व्यावसायिक वर्ग अशा वर्ग असताना देखील त्यांच्याशी असणारा संपर्क आणि त्यांच्यासोबत त्यांनी केलेलं काम ज्यावेळी मिलिंद गायकवाड यांची बदली झाली तर सगळा फरसखाना विभाग आणि त्या भागातील सगळे कार्यकर्ते अनेक महिला कार्यकर्त्या त्या ठिकाणी त्या बदली झाल्यानंतर एकत्रितपणे त्या ठिकाणी सगळ्या आल्या होत्या आणि त्यांच्या बदलीविषयी त्यांनी मनापासून दुःख व्यक्त केलं ज्यावेळी ते फरसखान्यातून गेले. म्हणजे एवढं प्रेम फरसखान्यामध्ये असताना देखील त्यांनी कार्यकर्त्यांशी ठेवलं होतं. मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं पुणे शहरामध्ये अनेक पी आय असतात पण मिलिंद गायकवाडांनी पहिली प्रज्ञाशोध परीक्षा त्या पुणे शहरामध्ये उभी केली निर्माण केली आणि विहारांमध्ये जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयावर प्रज्ञाशोध परीक्षा त्यांनी घेतली कार्यकर्त्यांना एकत्रित केलं आणि सगळ्या विहारामध्ये आपण म्हणजे फरसखाना विभागातच नव्हे तर सगळ्या पुणे शहरामध्ये ही प्रज्ञाशोध परीक्षा पहिल्यांदा झाली. मिलिंद गायकवाड साहेबांची बदली झाली आणि त्यानंतर कुठल्या अधिकाऱ्याने त्याला पुढे न्यायचं काम केलं भोसलेंनी एल डी भोसले आणि गौतम भोसले यांनी आपल्याला इथं एकत्र बोलवलेलं आहे. ही एका क्रांतीचं मूळ बहुतेक असण्याची शक्यता आहे. सध्या भारतामध्ये सगळीकडे बहुजनांवर अत्याचार अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. पुण्यासारख्या सांस्कृतिक दृष्ट्या पुढे असलेल्या शहरामध्ये सुद्धा एखाद्या गायकवाड नावाच्या पी आयची अशा पद्धतीने अपमानकारकरित्या बदली होते हे आपल्याकरता खरं लांछनास्पद गोष्ट आहे. खरं तर ज्या दिवशी घडलं त्या दुसऱ्या दिवशी आपल्याकडे आंदोलन व्हायला पाहिजे होतं पण आपल्याकडून तसं घडलेलं नाही आहे. त्याचं कारण असं की आपण एकत्र नाही होतो. आज गौतम भोसले आणि एल डी भोसले साहेबांनी आपल्याला सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे. ठीक आहे, 35-40 लोक असेल हरकत नाही आहे. 35-40 3,500, 35,000, 3,00,000, 3 कोटी कधीही होऊ शकतात. या सगळ्या गोष्टींना जबाबदार आपणच आहोत कारण आपण आजपर्यंत या टाईपच्या शासनाला पूर्णपणे आपण मुभा दिलेली आहे आपल्यावर अत्याचार करण्याची. त्याच्याकरता ही सगळी जबाबदारी आपण लक्षात घेऊ. याच्यापुढे या आंदोलनाच्या संदर्भात दोन भोसले मंडळी ओळ साहेब आहेत की ज्यांनी एल्गार परिषद हँडल केलेली आहे. त्या एल्गार परिषदेने अख्खा भारत ढोळून काढलेला आहे. त्याच्यामध्ये जरी बाळासाहेब होते तरी मला वाटतं पोळांचा भाग फार मोठा होता. पण मी त्यावेळी ऐकलं, मी त्यावेळी सहभाग जरी नव्हता तरी मला माहिती की त्यामध्ये पोळांचा भाग खूप मोठा होता. अशा मंडळींच्या नेतृत्वाखाली आणि त्याला जोड मिळालेल्या युकरांचे दोन मित्र माझ्या इथं बसलेले आहेत. तर दोघंही अतिशय धडाडीचे आणि कुमार सप्तर्षींसारख्या अतिशय निष्कलंक माणसाचे अनुयायी आहेत. त्यांच्या सूचनेनुसार ते अतिशय चांगलं काम करतील. आणि याला बाकीचे बहुजन समाजातली मंडळी आहेत की जी आत्ता बाळासाहेबांच्या मागे उभी आहेत ती पण आपल्याला आपल्याबरोबर घेऊन या आंदोलनात उभी करता येतील आणि पुढच्या 19 निवडणुकांकरता बीजेपीला कसं हटवता येईल, मनुवाद्यांना कसं हटवता येईल या दृष्टीने आपल्याला या ठिणगीपासून सुरुवात करून या क्रांतीची सुरुवात इथं करता येईल. आणि याच्याकरता मी दोन्ही भोसल्यांना आभार मानतो त्यांचे की त्यांनी मला इथं बोलायला बोलवलं आणि इतक्या लोकांना जमा करून पुढल्या क्रांतीची सुरुवात केली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.
आपल्या नेमकं काय करायचंय, कोणत्या पद्धतीने करायचंय याचा विचार आपल्याला केला पाहिजे. गेले 4-5 दिवस आम्ही मी आणि गौतम भोसले पुण्यातल्या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना, सर्व सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटलो, त्यांच्या कानावर ही परिस्थिती घातली. ज्यांनी ज्यांनी यापूर्वी आंदोलनं केली, कुणी मोर्चे काढले, कुणी सत्याग्रह केला असेल, कुणी धरणं धरले असेल, अशा सर्व कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष जाऊन आम्ही भेटलो, त्यांच्या कानावर ही परिस्थिती घातली. जनजागृती करणं, लोकांना प्रश्न समजावून सांगणं, त्या प्रश्नाचं महत्त्व काय ते समजावून सांगणं आणि त्याला आपल्या बाजूने खेचणं, त्याचं मत परिवर्तन करणं, हे काम आपल्याला मोठ्या प्रमाणावर करायचं. हा जो प्रश्न आहे, एका आमदाराने 50 लाखाची खंडणी मागितली म्हणजे काय केलं नेमकं, तर त्या आमदाराच्या मनामध्ये असं आलं की मी या भागाचा आमदार आहे, या भागामध्ये माझं वर्चस्व असलं पाहिजे, मी सांगेल तेच काम झालं पाहिजे, मी करेल तेच काम झालं पाहिजे, अशा प्रकारची भावना त्या आमदाराच्या मनामध्ये आली असत. आणि म्हणून त्या व्यावसायिकाला त्यांनी 50 लाखाची खंडणी मागितली. ती का मागितली, तर माझ्याशिवाय इथं कुठल्या प्रकारचे काम करता कामा नये, जो कोणी करेल त्याच्याकडून आम्ही एक तर पैसे वसूल करू किंवा त्याला काम करू देणार नाही, अशा प्रकारची दुहेरी भूमिका. म्हणजे नेमकं काय होईल, आत्ताच आपण जागे झालो पाहिजे, आपण जर जागे झालो नाही तर असे अनेक प्रश्न उत्तर. काय परिस्थिती आहे पुणे शहराची, दिवसा ढवळ्या वकिलाला गोळ्या घातले जातात, दिवसा ढवळ्या बैलाच्या गळ्यातले मंगळसूत्र लुटले जातात, हाणामाऱ्या तर रोज चालू आहेत, गाड्या फोड्या तर रोज चालूच आहेत. आज या मवळ्यामध्ये गाडी फोडली, 10-15 गाड्या फोडल्या, उद्या त्या मवळ्यामध्ये गाड्या फोडल्या, 10-15 गाड्या फोडल्या, हे प्रकार सातत्याने चालू आहे. हे असं का होतं, तर पोलिसांचा वचक राहिलेला नाही, पोलिसांचा अजिबात वचक राहिला नाही, अधिकाऱ्यांचा वचक राहिला नाही, आणि त्यामुळे या घटना घडतात. आमदार मंत्री हे पोलिसांना वाटेल तसं वागवतात, वाटेल ते बोलतात, त्यामुळे पोलिसांना असं वाटतं जाऊ दे, आपण चांगलं काम केलं तरी बोलणं खातं, वाईट काम केलं तरी बोलणं खातं, त्यापेक्षा कामच न केलेलं बरं, अशा प्रकारची भावना ही पोलीस कर्मचाऱ्याची होती, पोलीस अधिकाऱ्यांची होती, आणि त्यामुळे पुणे शहरामध्ये असे प्रकार वाढले. ते झालं पाहिजे आणि पुणे शहरामध्ये जे जे म्हणून सामाजिक प्रश्न निर्माण होती, कोणत्या प्रकारचे सामाजिक प्रश्न, त्या सामाजिक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आपण पुणेकर म्हणून, पुणेकर म्हणून एकत्र आले पाहिजे, एकत्र येऊन त्या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे, तर आपण जितक्या संघटित होऊ तितक्या पद्धतीने आपण या प्रश्नाला वाचा फोडू शकतो. आता ही हा अन्याय कुणी केला, पोलीस कमिशनर हे स्थान कामी आहे, ते एखाद्या मंत्र्यांनी त्याला सांगितलं तर ते मंत्र्याचं हो म्हणणार, त्याला नाही म्हणू शकत नाही. आता गृहमंत्री कोण आहे, तर या महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच गृहमंत्री आहे, त्याच्या हातात महाराष्ट्राची सूत्र आहे आणि त्याच्या हातात पोलिसांची सूत्र आहे, म्हणजे वरून हे पान हललेलं आहे. इथल्या कमिशनरनी लगेच ताबडतोब बदली केली असं मला वाटत नाही, कारण पोलिसांना, पोलीस आयुक्तांना किंवा संबंधित कोणी त्यांची बदली केली मिलिंद गायकवाड, त्या अधिकाऱ्याला कुणीतरी काहीतरी सांगितल्याशिवाय एवढ्या झटपट ते होणं शक्य नाही, आणि म्हणून ते कुणी सांगणारे आहे ते मुंबईमध्ये बसले. त्या प्रकारचं आपल्याला सांगावं लागतं, आणि म्हणून आता इथून पुढचा संघर्ष जो आपला आहे, सत्याग्रह आपण करणार आहोत, मोर्चा आपण करणार आहोत,
प्रसंगी धरणे आंदोलन देखील आपल्याला करावं लागेल. पण मला स्वतःला असं वाटतं की एक दिवस आपण पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयावर एक मोर्चा काढा. पोलीस आयुक्त हा मोर्चा कशासाठी आहे हे एकदा कळू द्या. आपलं म्हणणं त्यांच्या कानावर जाऊ द्या. निवेदन देऊन ते जाईलच, पण जनतेच्या रेट्यानं मॉपनं जर आपण त्यांच्या कार्यालयावर गेलो तर आता लोक खवळलेले आहेत. लोक आता काय करतील ते सांगता येत नाही. याचा विचार आयुक्तांना करावा लागेल, संबंधित अधिकाऱ्यांना करावा लागेल, आणि ते स्वतः त्या मंत्र्याला लिहितील. किंवा आता पुण्याचे लोक गप्प बसणार नाही. पुण्याचे लोक आता जागे झाले, ते खवळलेले आहेत, ते तीव्र आंदोलन करणार आहेत, क्षणोक्षणी गाड्या अडवणार आहेत. मंत्र्याच्या गाड्या अडवतील, पोलिसांच्या गाड्या अडवतील, आणि त्यासाठी आपल्याला हे सगळं करावं. त्यासाठी आता तुम्ही योग्य ती पावलं टाका, योग्य ती पावलं उचला, असं हे आयुक्त त्या मंत्र्याला सांगू शकतो. पुण्याचे भाजपचे आमदार टिळेकर यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु त्यांना अटक होत नाही. म्हणून समाजामध्ये विशेषतः त्यांच्या मतदारसंघातील जनतेपुढे आणि तिथल्या ज्या काही संघटना आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारचं मानसिक खळबळ निर्माण झालेली की सामान्य माणसाला ताबडतोब अटक करणारं हे पुणे पोलीस खातं हे यावेळेला का झोपी गेलेलं आहे. आणि म्हणून असं जर समाजामध्ये अशांतता ठेवायची नसेल तर योगेश टिळेकर भाजपचे आमदार जे खंडणी बहाद्दर म्हणून पुढे आलेले त्याचे व्हिडिओ पुढे आले जे लाटेमध्ये निवडून आले जसं त्यांचा फार सामाजिक कार्याचा बेस नाही ते पहिल्यापासून असेच उद्योग करीत करीत पैसेवाले झाले आणि भाजपवाल्या कोळ्यांना वाल्मिकी करायला बसलेले त्यांच्याकडे कारखानाच आहे की इकडून वाल्या टाकला की फिनिश प्रॉडक्ट म्हणून वाल्मिकी येतो. तर तसे योगेश टिळेकर आलेले पण असे लोक समाजात लोकांचे प्रतिनिधित्व म्हणून मिरवत असतील तर हा लोकशाहीचा अपमान आहे, लोकांचा अपमान आहे. म्हणून याच्यावर त्वरित कारवाई केली जावी आणि त्यांना अटक व्हावी. जे कायद्यात बसत असेल ते आम्ही काही कायद्याच्या बाहेरचं मागत नाही, पण कायद्यामध्ये जर बसत असेल तर ताबडतोब त्यांना अटक व्हावी अशी मागणी आहे. नाही तर आम्हाला मुख्यमंत्र्यांना निवेदन देणं आणि तेही नाही झालं तर जनता कोर्टात जाऊन सत्याग्रह करण्याचा सल्ला तिथल्या संघटनांना सामाजिक जन आंदोलन परिषद जी आहे त्यांना त्यांच्या मार्फत आणि एल डी भोसले यांच्या नेतृत्वाखाली एक तीव्र जन आंदोलन सत्याग्रही परिषदेचं ज्यात ज्यात कुठल्याही प्रकारची हिंसा होणार नाही पण मागणी पुरी होईपर्यंत कुणी माघार घेणार नाही अशा पद्धतीचं एक तीव्र जन आंदोलन होईल याची कल्पना आम्हाला मुख्यमंत्र्यांनी द्यावी लागेल. आपल्या पदाचा गैरवापर करून ज्या पद्धतीने आमदार योगेश टिळेकर आणि त्यांचे बंधू तसंच त्यांचे सहकारी यांनी एकत्रितपणे जो बेकायदेशीर दबाव कॉन्ट्रॅक्टरवर आणलेला आहे त्या संदर्भात अनेक बातम्या वृत्तपत्रांमधून आणि सामाजिक माध्यमांवर सुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मला नक्की असं वाटते की जेव्हा दखलपात्र गुन्ह्याच्या संदर्भातला FIR रजिस्टर झालेला आहे, पोलिसांनी या गुन्हा नोंदवून घेतलेला आहे, अशा वेळी विशिष्ट कालावधीमध्ये या गुन्ह्याची चौकशी होणं हे कायदेशीर दृष्टीने आवश्यक आहे. मुद्दामून आमदार आहे म्हणून त्यांना वेगळी वागणूक देणं हे कायद्याच्या राज्यात शोभत नाही. आणि मुख्यमंत्र्यांना त्यानंतर भाजपच्या सगळ्या प्रशासकांना हे लक्षात यायला पाहिजे की ज्या पद्धतीने त्यांनी सगळ्यांनाच पावन करून आपल्या पक्षामध्ये मुक्तपणे प्रवेश दिला त्याच पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो की गुंडागिरीला खूप मोठं उधाण आता या सरकारमध्ये आलेलं आहे आणि गुंडाराज एक प्रकारे सुरू आहे असं आपल्याला दिसते. जे बेकायदेशीर वागतात त्यांना आपल्याला संरक्षण मिळू शकते आणि पोलीससुद्धा आपलं काही करू शकत नाही अशा पद्धतीने जर विश्वास वाटत असेल तर ते खूप धोकादायक आहे. दुसरी गोष्ट या संदर्भात ज्यांनी गुन्हा नोंदवला किंवा पूर्ण धारिष्ट्य दाखवून ज्यांनी चौकशी करण्यासाठी पुढे पाऊल उचललं अशा पोलीस अधिकाऱ्यांचं खच्चीकरण करण्याची जी मोहीम सुरू झालेली आहे आणि त्यांना मुद्दामून बदली करून दुसरीकडे पाठवण्यात आलेलं आहे तेसुद्धा चुकीचं आहे. आपण हे मान्य करू शकतो एकदा की कदाचित पुन्हा एकदा पेशवाई आली आहे का,
परंतु पेशवाईमध्ये सुद्धा रामशास्त्री प्रभुणेंसारखे न्यायाधीश होते ज्यांनी सांगितलं होतं तेव्हा पण पेशव्यांना की तुमच्या चुकीसाठी मृत्यूदंड हेच प्रायश्चित्त आहे. अशा वेळेस आता हिम्मत दाखवायला पाहिजे सगळ्यांनीच की ज्यांनी चूक केलेली आहे त्या चुकीसाठी कोणीच क्षमा करणार नाही. अशा पद्धतीनेच कायद्याचं राज्य चाललं पाहिजे आणि कायद्याच्या वरचढ कोणी नाही हा संदेश या माध्यमातून प्रसारित होण्याची गरज आहे. योगेश टिळेकर यांनी आमदार राहावं, त्यांनी पुढच्या वर्षीसुद्धा निवडून यावं, परंतु चांगल्या कामाच्या माध्यमातून स्वतःबद्दल आदर निर्माण करून त्यांनी राजकारणामध्ये आपलं स्थान स्थिर करण्याची गरज आहे. अशा प्रकारे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ते दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये सगळेच मतदारसुद्धा याचा नक्की विचार करतील की आपण मत देताना चूक करत नाही आणि आपण मत देताना लोकशाही मजबूत करण्यासाठीच मतदान करावं याची नक्कीच समज ही मतदारांना आहे असं मला वाटते. त्यामुळे बेकायदेशीरपणाला जो आलेला ऊत आहे त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि योगेश टिळेकर यांच्यावर जर अदखलपात्र गंभीर गुन्हा नोंद झालेला आहे तर त्या संदर्भातली चौकशी मर्यादित कालसमयामध्ये कालावधीमध्ये पूर्ण झाली पाहिजे आणि या मतदारसंघातील नागरिकांचा अधिकार आहे की आमच्या आमदारावर योगेश टिळेकर या आमदारांवर जो गुन्हा आहे तो खरा आहे की खोटा आहे जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. जर तो खोटा आहे असं वाटत असेल तर त्यांनी चौकशीला बेधडकपणे समोर गेलं पाहिजे आणि नागरिकांच्या मनातील ही शंका दूर केली पाहिजे की योगेश टिळेकर हे बदमाश किंवा गुंड प्रवृत्तीचे नाही आणि त्यांनी कोणतीही चूक केली नाही हे त्यांनी लोकांसमोरसुद्धा येऊ दिलं पाहिजे. परंतु चौकशीलाच अडथळा आणायचा, कायदेशीर प्रक्रिया थांबवून ठेवायची, आपल्या राजकीय दबावापोटी पोलिसांना भरीस पाडायचं हे अत्यंत चुकीचं आहे आणि याचा पुण्यातले सगळेच नागरिक निषेध करतील असं मला वाटतं.